नाहीये नाहीये, मी हिमाचलमध्ये नाहीये, मी काश्मीरमध्ये नाहीये, आणि अर्थातच मी अंटार्क्टिकाला सुद्धा नाहीये. मी आहे मँचेस्टरला, आणि -3 डिग्रीमध्ये हे शूटिंग करतो आहे, म्हणून माझ्या तोंडातनं वाफ वगैरे येताना दिसते. तुमचा थोडासा विश्वास बसणं अवघड आहे. एक काम करतो, एक काम करतो, एक सेकंद थांबा, मी माझा कॅमेराच जरा फिरवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल त्याचा. एक सेकंद, हे बघा, मँचेस्टरला माझ्या मागं हे असं दृश्य आहे. त्याचं कारण इथं -3 डिग्री आहे, खूप वर्षानंतर इथं बर्फ पडलेला आहे. मी माझ्या मुलीकडे आलेलो आहे आणि त्यामुळे जरा तुम्हाला असं दिसेल की मागं बर्फ वगैरे आहे. कान, हातामध्ये ग्लव्ज, सगळं असं प्रोटेक्टेड, डबल मफलर, दोन दोन जॅकेट वगैरे, अशा वातावरणात मी फिरतो आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे, आत्ता जसं इकडनं सुंदर ऊनही येतं आहे आणि मागं बर्फसुद्धा आहे, तशीच अवस्था ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहे की एकीकडे 1-1 अशी मालिकेमध्ये बरोबरी आहे, क्रिकेट गरमागरम आहे, परंतु हा जो बायोसिक्युरिटी बबल हा जो प्रकार आहे तो मात्र लोकांना चांगलीच हुडहुडी भरवतोय. पर्याय नव्हता, कारण तसं जर का बायोसिक्युरिटी बबलचा विचार केला गेला नसता, त्याचे नियम बनवले गेले नसते आणि ते पाळण्यावरती सक्ती केली नसती, तर 2020 मध्ये तर क्रिकेटच झालं नसतं. ती उचल पहिल्यांदा इंग्लंडनी करून दाखवली, कारण त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळवली. आणि तुम्हाला सांगतो, एकदा 5-स्टार हॉटेलमध्ये इलेक्ट्रॉनिक की असते, ती इलेक्ट्रॉनिक की चालत नव्हती, दरवाजा उघडत नव्हता, म्हणून जोफ्रा आर्चर रिसेप्शनला गेला आणि त्यांनी फक्त की परत चार्ज करून घेतली. तो बायोसिक्युरिटी बबलचा ब्रीच ठरला आणि त्याला एक टेस्ट मॅच गमवावी लागली. इतके स्ट्रिक्ट रूल्स हे खेळाडूंना पाळायला लागत आहेत आणि त्याचा खेळाडूंना खूप त्रास होतो आहे, कारण आता या सर्व गोष्टींना खूप काळ लोटून गेलेला आहे. भारतीय संघातल्या खेळाडूंचा आपण एक क्षण विचार करूयात. आत्ता मान्य आहे की रोहित शर्मा, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी या लोकांवरती विलगीकरणाची परत एकदा वेळ आली आहे. कारण काय, तर ते कुठंतरी जाऊन एकत्र जेवले, ती जागा सिक्युअर्ड होती का, बायोसिक्युरिटी बबलमधली होती का, नियमांना धरून होती का, ह्याच्यावरनं परत एकदा वादंग निर्माण झाला आहे आणि खेळाडूंना विलगीकरणात कक्षात ठेवलं आहे. अस्थिरता परत आलेली आहे, कारण एकीकडे भारतीय संघाचे ऑलरेडी काही खेळाडू दुखापतीनं ग्रस्त होऊन मायदेशी परतलेत. उमेश यादवला गेल्या मॅचमध्ये दुखापत झाली, विराट कोहली नाही आहे, ईशांत शर्मा नाही आहे, त्याचबरोबर मोहम्मद शमी परत आलेला आहे. त्याच्यात परत या 5 खेळाडूंना परत काही झालं, बायोसिक्युरिटी बबलचे नियम दाखवून जर का त्यांना बाहेर राहावं लागलं कसोटी क्रिकेटपासून, तर मुश्किल होऊन बसेल. कारण तुम्ही लढणार तरी कोणासह हा प्रश्न उपस्थित होईल. हे म्हणत असताना खेळाडूंना ह्याचा खूप त्रास होतोय. IPL अगोदरचे 3 आठवडे, IPLचे 2 महिने आणि त्याच्यानंतर परत काही दिवसांचं, 14 दिवसांचं विलगीकरण हे ऑस्ट्रेलियात येऊन केलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या मॅचेसचा सिलसिला चालू झाला आहे. जवळजवळ 5-1 महिने भारतीय खेळाडू हे बायोसिक्युरिटी बबलमध्येच आहेत. याची एक गंमत सांगतो की वार्तांकन करायला गेलेल्या, कॉमेंट्री करायला गेलेल्या हर्षा भोगलेंनी मला सांगितलं की त्याच्या हॉटेलपासून IPLच्या काळामध्ये 1 मिनिटाच्या अंतरावरती दुबईचा सर्वोत्तम मॉल होता. हर्षा भोगले मला म्हणाला की तो काही मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करण्यातला माणूस नाही, फिरणाऱ्यातला माणूस नाही, तो जात पण नाही तिकडे, पण नियम जेव्हा तुम्हाला सांगतो की तिकडं जायचं नाही, तेव्हा असं वाटतं की आपण जायला पाहिजे. हा मानवी मनाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती पाबंदी आणली जाते, नियम जातात, तेव्हा त्याच्याविरुद्ध बंड पुकारा असं वाटतं. भारतीय खेळाडू गेले काही दिवस याच अडचणीत आहेत की सतत त्यांना काही ना काही कारणांनी या बायोसिक्युरिटी बबलचा इतके त्या नियमात पाळायला लागत आहेत, इतके सतत त्याचा विचार करायला लागतो आहे. 14-14 दिवस तो रोहित शर्मा भारतातनं आल्यानंतरसुद्धा एका रूममध्ये बसून होता. त्याच्यानंतर त्याला जर का बाहेर जाऊन साधं जेवण करावंसं वाटलं तर ते सुद्धा नियमात बसतंय की नाही ह्याचा विचार करायला लागतोय. ही गोष्ट खरोखर त्रासदायक आहे. मी एवढंच म्हणेन की हे बायोसिक्युरिटीचं बबल चं भूत हे लवकर संपण्याचं गोष्ट दिसत नाही आहे, परंतु खेळाडूंना ह्याच्यापासून आता मुक्तता हवी आहे. कारण त्यांना खेळायचं पण आहे, पण त्याच्याबरोबर त्यांना मनमोकळं जगायचं सुद्धा आहे. मनमोकळं जगणं म्हणजे पूर्वीसारखा दंगा करणं असं नाही आहे, पण बेसिक स्वातंत्र्य जे आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. त्यामुळे 4th कसोटीसाठी जर का ब्रिस्बेनला हे नियम अजून स्ट्रिक्ट असले तर भारतीय खेळाडू तिकडे जायला जास्त राजी नाही आहे. मालिका 1-1 बरोबरीत आहे, 3 दिवस अजून सामन्याला आहे,
आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याला सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या अप्रतिम मैदानावरती हा सामना रंगणार आहे. भारतीय संघाकरता हे मैदानसुद्धा चांगलं ठरलेलं आहे, कारण इथली विकेट थोडीशी संत आहे. त्यामुळे आत्तापासून मी टीमच्या बाता करणार नाही की कोण टीममध्ये खेळेल कोण नाही खेळणार. एक गोष्ट 100% ऑस्ट्रेलियन टीम जोरदार पलटवार हा भारतीय संघावरती करायचा प्रयत्न करेल. डेव्हिड वॉर्नर त्याच्यासाठी सज्ज होतो आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये त्यांची बॅटिंग खास करून ही आक्रमक रूप धारण करेल असा माझा अंदाज आहे. भारतीय टीममध्ये पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये 3 बदल केले गेले होते. गॉड नोज, कदाचित तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सुद्धा 3 बदल संघात होतील, काय माहिती.